हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अरुणोदय अकॅडमी. आज आपण सकाळी बालमानसशास्त्राची ऑनलाईन टेस्ट टाकली होती फर्स्ट, तर त्याला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला आणि त्यामध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्याला होल सिलेबस कम्प्लीट करायचा आहे एक्झामच्या अगोदर, आणि तोही सिलेबस ओरिएंटेड. तर या सर्व टेस्ट सिरीज जवळपास आपल्या तयार झालेल्या आहेत. तर आज आपण आत्ता सेकंड टेस्ट सिरीज बघणार आहे बालमानसशास्त्राची. ओके, तर त्यामध्ये पहिला जो प्रश्न आहे तर त्यामध्ये अध्ययन अध्यापनाशी संबंध असणारी मानसशास्त्राची शाखा म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र अशी व्याख्या कोणी केली? तर ती केली होती सी ई स्किनर यांनी. कोणी? सी ई स्किनर यांनी. ओके, त्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे ते आहे, जे शास्त्र मान्यता पावलेल्या मानसशास्त्रीय तत्वांचा उपयोग शैक्षणिक समस्यांचा उलगडा करण्यासाठी करते ते शैक्षणिक मानसशास्त्र होय, ही व्याख्या कोणी केली? तर गुथ्री आणि पॉवर्स यांनी केलेली आहे. परत एकदा व्याख्या वाचतो, जे शास्त्र मान्यता पावलेल्या मानसशास्त्रीय तत्वांचा उपयोग शैक्षणिक समस्यांचा उलगडा करण्यासाठी करते ते शैक्षणिक मानसशास्त्र, अशी व्याख्या गुथ्री आणि पॉवर्स यांनी केलेली आहे. तिसरा प्रश्न आहे, अध्ययन म्हणजे अशी कृती की जी कृती नव्या परिस्थितीला प्रतिसाद देण्याचे आयोजन करते अशी अध्ययनाची व्याख्या कोणी केली? तर ती केली होती गॅरेट यांनी. ओके, हे एक लक्ष ठेवा. त्यानंतर आहे, एज्युकेशन मीन्स प्रोग्रेसिव्ह चेंज इन बिहेवियर अशी व्याख्या कोणी केली? तर ती गॅट्सने केली. गॅरेट आणि गॅट्स यामध्ये फरक आहे, ते कन्फ्युजन होऊ देऊ नका. आता अतिशय महत्त्वाचा प्रश्न म्हणजेच काय, तर प्रश्न क्रमांक 5, बाय एज्युकेशन मीन ऑल राऊंड ड्रॉविंग आउट ऑफ बेस्ट इन मॅन बॉडी माइंड अँड स्पिरिट असा शिक्षणाचा अर्थ कोणी लावला? तर तो लावला होता महात्मा गांधी यांनी. आता हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे, कारण की हा महात्मा गांधीशी रिलेटेड आहे आणि यावरती प्रश्न आलेला आहे, आणि यावरती प्रश्न 3H हेड हँड हार्ट या प्रकारावरती आलेला आहे. ओके, त्यानंतर प्रश्न क्रमांक 6, अध्ययन हे नेहमीच उद्दिष्टाधिष्ठित असते, बरोबर की चूक? तर ते बरोबर आहे, कारण की अध्ययन कशासाठी, तर आपली उद्दिष्ट साध्य करणं हे अध्ययनामागचं एक म्हणजे मुख्य हेतू असतो, आणि ते उद्दिष्ट साध्य करणे हाच प्रमुख हेतू त्यामागे असतो, हे लक्षात ठेवा. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 7, अनुवंशसंबंधी इसवी सन 1860 मध्ये ग्रेगरार मेंडल यांनी प्रदीर्घ संशोधन केले, या प्रयोगावरून नवजात पिढीमध्ये मागील 3 पिढ्याचे गुणदोष संक्रमित होतात हे शोधून काढले. या संशोधनाच्या आधारे असे म्हणता येईल की प्रत्येक शेकडा 50 जैविक वारसा आईवडिलांकडून येतो, शेकडा 25 वारसा आजी आजोबांकडून व उरलेला जैविक वारसा पंजीपंजाबाकडून व अन्य पूर्वजांकडून आपणास मिळत असतो असे म्हटले होते त्या प्रयोगामध्ये. तर हे बरोबर की चूक? तर हे बरोबर आहे, आणि हा एवढा मोठा पॅसेज तुमच्यासमोर मांडण्यामागचं कारण असं की यावरती कशावरतीही या कोणत्याही वाक्यावरती प्रश्न पडला तर तो तुमचा चुकायला नको, म्हणून हा सर्वच्या सर्व पॅसेज व्यवस्थित चुका बरोबर या प्रश्नाच्या स्वरूपात मी तुमच्यासमोर मांडलेलं आहे. ओके, तर हा झाला आपला 7वा प्रश्न. त्यानंतर आहे प्रश्न 8, जन्मजात स्वभाव हा व्यक्तिमत्व विकासातील महत्त्वाचा घटक आहे असे कोणी म्हटले आहे? जन्मजात स्वभाव हा व्यक्तिमत्व विकासातील महत्त्वाचा घटक आहे, तर ते म्हटलं होतं TP NUN यांनी, हे एक लक्षात ठेवा. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 9, रिकामी जागा आहे अनुवंशापेक्षा परिसराला म्हणजे शिक्षण व सुसंस्कारमय वातावरणाला व्यक्तिमत्वाच्या जडणीत खूप महत्त्व देतात, तर ते कोण आहेत? डॉक्टर हेवर्ड आणि वॅटसन. आता हा ही जे लेक्चर जी टेस्ट सिरीज आहे ही सेकंड, ही खूप महत्त्वाची आहे, कारण की यामध्ये अनुवंशासंबंधित प्रश्न आहेत आणि त्यावरती प्रश्न येतो. ओके, तर ही एक गोष्ट लक्षात ठेवा, आणि अशा प्रकारे जे आहे तर ही आपली सेकंड टेस्ट सिरीज या ठिकाणी आपण कम्प्लीट केलेली आहे. आणि मित्रांनो, धन्यवाद, तुम्ही हे हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल, आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या मित्रांना, आणि तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अजूनसुद्धा जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, आणि त्याच्या बाजूला जे बेलचं आयकॉन दिसत आहे त्यावरती क्लिक करायला विसरू नका, ज्यामुळे जे नवीन व्हिडिओज आहेत आपले त्याचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती ॲटोमॅटिकली, कम्प्युटरवरती ॲटोमॅटिकली मिळतील. ओके, सो थँक्यू व्हेरी मच. हॅलो फ्रेंड्स, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी जे रेड बटन दिसत आहे सबस्क्राईबचं त्यावरती क्लिक करून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता, आणि त्याच्या बाजूला जे बेलचं आयकॉन दिसत आहे त्यावरतीही क्लिक करा, जेणेकरून जे नवीन व्हिडिओज आहेत त्यांच्या ॲटोमॅटिकली अपडेट्स तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला मिळतील. सो थँक्यू व्हेरी मच.